नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर जे नवीनच केक शिकताय किंवा नुकताच केकचा बिझनेस ज्यांनी स्टार्ट केलेला आहे, बघा मंडळी, दीदी रागवल नाही तुम्हाला? रागवणार नाही, पण पसारा नाही आहे हा। मी काल बनवलेला केक तर सगळं साहित्य अस्ताव्यस्त पडलंय। मग त्याला पसारच बोलतात? हो, त्यालाच पसारा। म्हणजे मला लगेच आज करायचं असा प्लॅन आहे, म्हणजे आज एखादा करायचा केक वगैरे, लाईव्ह लाईव्ह दिसलं, कंटिन्यू चालू असत असं। बापरे, नवीन दिवसाची नवीन सुरुवात, नवीन उत्साहात नवीन व्लॉग। नमस्कार मंडळी, मी श्रुती आणि मी श्रद्धा। तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे लाईफस्टाईल ऑफ वंजारी सिस्टर्स मध्ये। तर आज एक मेन चॅनल साठी व्हिडिओ शूट करतेय, त्यासाठीच ही माझी कलाकृती, हा पसारा सगळा, आणि आता माईक वगैरे लावणार आहे। सो बिहाइंड द सीन कसं कसं काय काय चाललेलं असतं, ठीक आहे? सो सेटअप वगैरे पण लावलेला आहे श्रुतीने इकडे, आणि आता मग चला करत सुरुवात, कारण हा व्हिडिओ माझ्यासाठी चॅलेंजिंग आहे। आता वाजलेत, किती वाजलेत ग? 12:15। 12:15, आणि मला करेक्ट 1:30 हा व्हिडिओ मेन चॅनलवर शूट करून एडिट करून टाकायचा आहे। सो मी टाकू शकेन का? मला कमेंट मध्ये सांगा मला काय वाटतंय। चला लेट्स गो मंडळी, भरपूर फास्ट काम करायचंय। हे बघ, दे दो वायर घे, तू कनेक्ट कर तिकडे। सो ज्यावेळी मेन चॅनल साठी मला रेसिपी शूट करायची असते ना, त्यावेळी मी माईक कनेक्ट करते, आणि ब्लॉगिंग मध्ये तशी काही फारशी गरज वाटत नाही। पण मेन चॅनल्स वरती कसं महत्वाचा कंटेंट द्यायचा असतो, असं काही पण करून चालत नाही। सो दॅट्स वाय बघू शकता मी ड्रेस वगैरे घातलेला आहे, लेगिन्स टॉप घातलेला आहे। सो असं नाईट ड्रेस वर, आज दीदीने पूर्ण ड्रेस घातलाय, नाईट ड्रेस वरती वगैरे बसून आपण मेन चॅनलची रेसिपी नाही शूट करू शकत, कारण तिथे तो ती एक लेवल सेट झालेली आहे आणि ती लेवल मी कायम मेंटेन करते, एक चांगल्या प्रकारची लेवल। सो ब्लॉगिंग मध्ये सगळं चालतं, घरातलं डेली रुटीन वगैरे दाखवताना चालतं, असं कसंही टॉपच्या खाली नाईट पॅन्ट घातली तरी चालते, पण आज मी बसली आहे सो दिसणार आहे, त्यामुळे मी व्यवस्थित प्रॉपर ड्रेसअप झालेली आहे। सो चला मग मी हे पटकन अरेंज करते, मला काय काय दाखवायचंय ते सगळं। एक बेसिक व्हिडिओ आहे हा, म्हणजे जे बिगिनर्स आहेत ना, जे नवीनच केक शिकतायत, त्यांच्यासाठी युजफुल आहे। सो अशा पद्धतीचा बघायला टाकते मी, मला एक हे हवं होतं फडकं, देते एकच मिनिट। आधीच एक थंबनेल काढून घे त्याच्यात मोबाईल मध्ये, घेते पण तू उरक पटकन, बघ आता किती वाजलेत। नाही अशा तयारीसाठी थोडासा वेळ द्यायचा, बाकीचं मग होत पटकन। आता मी तुम्हाला दाखवते दीदी कसे पटकन करते ते, किती वेळा रिटेक घेते ते। तेवढं चालतच, जे युट्यूबर आहेत त्यांना कळत असेल की रिटेक घ्यावे लागतात। व्हॉइस ओव्हर करताना चालतं, रिटेक वगैरे नाही घेतले तरी, पण ज्यावेळी आपण दिसणार आहे कॅमेऱ्यामध्ये त्यावेळी व्यवस्थितच बोलावं लागतं। सो रिटेक तर कॉमन गोष्ट आहे, मोठे मोठे ऍक्टर्स ते घेतात सिरियल मध्ये वगैरे, पिक्चरचं शूटिंग करतात। आपण तर नॉर्मल साधे, पण तुझे तुझे किती होत आहेत ते दाखवते ग। खर तर दीदी एवढे रिटेक घेत नाही बर का, मी मज्जा करते, दीदी पटकन उरकते। हा, जेव्हा नवीन नवीन होतं चॅनेल किंवा सवय नव्हती तेव्हा दीदी घेत होती, पण आता नाही, आता एकदाच काय असेल ते। सो दीदीची तयारी झालेली आहे, बघा ठेवते सगळं, आणि मला हे कर म्हणजे थंबनेल साठी एक फोटो आधी क्लिक कर आणि मग सुरुवात करू पटकन। सो मी लगेच क्लिक करते फोटो इथूनच। केला चालू व्हिडिओ? नाही करते आता, चलो करू स्टार्ट। तिथे केलं का चालू? बघ तिथेच करते आता चालू। नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर जे नवीनच केक शिकतायत किंवा नुकताच केकचा बिझनेस ज्यांनी स्टार्ट केलेला आहे, बघालाय का प्रॉपर तिथे? एकदा बघतेस का येऊन? येतील पटकन। नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत।
काय सजेशन? नाही परफेक्ट आहे, कर आता. ओके चला पुन्हा एकदा स्टार्ट करते. खरं तर या विषयावर मी एक सेपरेट व्हिडिओ ऑलरेडी शूट केलेला आहे आपल्या चॅनलवरती, तो आहे. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. तर त्यामध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टींची डिटेल माहिती दिलेली आहे ऑलरेडी. पण तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ कदाचित बघितला नसेल आणि त्यानंतर बरेच नवीन सबस्क्रायबर सुद्धा आपल्या चॅनलसोबत जोडले गेलेले आहेत. त्यामुळे म्हटलं चला एक शॉर्ट व्हिडिओ, अगदी कमीत कमी मोजक्या साहित्याचा व्हिडिओ पुन्हा एकदा रेकॉर्ड करावा आणि तो तुमच्यासोबत मी शेअर करावा. त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्हाला अगदी शून्यातून एक छोटासा बिझनेस स्टार्ट करायचा आहे केकचा, तर तुमच्याकडे कोणतं साहित्य असायलाच पाहिजे. बंद करा, कंटिन्यू झाला व्हिडिओ. खूप 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 लवकर केला दीदीने व्हिडिओ. 4 मिनिटाचं बोलले असे मी, 4-5 मिनिटाचं आणि 5:58 मिनिटाचं बोलली अस तू. क्या बात है, 1 टेक मध्ये. ओहो कॉंग्रॅच्युलेशन. मस्त घेऊ शकता. सो हा एक तुमच्याकडे असावा. कारण ते गाडीचा आवाज आला ना म्हणूनच. आणि असं खूप होतं मंडळी. आता बघा तुम्हाला, हा त्यात कळत असेल बघ ब्लॉगिंगच्या ह्याच्यामध्ये इतके आवाज येतात की काय करायचं आपल्या. आमचं घर असं रोडवर आहे ना, त्यामुळे घर आहे, तुम्हाला तर माहिती, मी दाखवले बऱ्याच वेळा. सो खूप आवाज येत असतात. कुत्री एवढी आहेत आमच्या एरियामध्ये, ती सतत भुंकत असतात आणि या सगळ्याला मॅनेज करून आम्हाला व्हिडिओ शूट करावा लागतो. सो हर युट्यूबर की ये कहाणी है. माझंच काही विशेष असं सांगत नाही मी, सगळ्यांचंच हे असतं. आणि माझं सध्या सेटअप नाहीये किंवा एक काय म्हणतो आपण त्याला, स्टुडिओ नाहीये स्वतःचा. सो तो होईपर्यंत तरी आपल्याला असं करावं लागणार आहे. बघूया करू का स्टार्ट. गेली गाडी कर. हो ब्लॉग चाललाय की काय असं जात आहे तर कोणी विचारत ब्लॉग चाललाय का काय. मजा येते पण असं. तिथे चालू आहे का? तिथेही चालू आहे, इथेही चालू आहे. सो याची किंमत आमच्या इथे 60 ते 70 रुपये आहे. कदाचित तुमच्या इथे, कदाचित तुमच्या एरियामध्ये याची किंमत कमी किंवा जास्त असू शकते. चला तर मग भेटूयात अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. कट कर परत तिथं. आवाज किती येतोय बापरे. कन्स्ट्रक्शनचं काम एवढं चालू आहे ना आमच्या इथे. दीदीला आज चॅलेंजिंग व्हिडिओ होता पण दीदीने तो कम्प्लीट केला. केलाय मी, आता मला एंड करायचंय पण आवाज फारच यायला लागलाय. आता केला गेला नाही येणारे आवाज कंटिन्यू. असं ते करते मी कारण माईक आहे, माईक असल्यावर काही प्रॉब्लेम येत नाही फारसा. पण इरिटेट होतं ना आपल्याला, काय करणार. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि असेच वेगवेगळे व्हिडिओज आपल्या चॅनलवर बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करून ऑलवरती क्लिक करा, म्हणजे आमचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला वेळेवर बघता येईल. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, स्टे हॅपी. डन झाला व्हिडिओ. व्हिडिओ डन झाला तरी साहित्य इथंच ठेवायचं, हे लगेच आवरायचं नाही कारण आम्हाला व्हिडिओ एडिट करायचा आहे. व्हिडिओ एडिट करायचा आहे आणि त्यानंतर तो अपलोड देखील करायचा. ठीक आहे मंडळी. पण तू आज चॅलेंजिंग व्हिडिओ मध्ये पास झालीस, अव्वल नंबर काढलायस. थँक्यू. तब्बल मला वाटतं अर्धा तासात तिने पूर्ण उरकला. आय मग झाला का व्हिडिओ अपलोड? झाला म्हणाने. आता बघते सुद्धा जरा एडिटिंग थोडस राहिलं म्हणून. या जेवायला मंडळी. काय जेवतीस तू? बटाट्याची भाजी आहे इकडे. मी केलीये, मी इकडे श्रुतीने केलेली बटाट्याची भाजी आहे, चपाती आणि ही वांग्याची आमटी आहे. पण मी फक्त रस्सा घेतलाय, वांग खात नाही, फोडी आवडत नाहीत मला म्हणून. हे रस्सा आहे. आणि इकडे बघू शकता दीदीचा पसारा. बघा दीदी कसं पसारा काढून बसले. कालचा केकचं हे सगळं साहित्य मला अजून जागेवर ठेवायचंय, हे बॉक्स वगैरे. कशाला दाखवतेस? बघा मंडळी दीदी रागवल नाही तुम्हाला. रागवणार नाही पण पसारा नाहीये हा. मी काल बनवलेला केकचं सगळं साहित्य अस्ताव्यस्त पडलं. मग त्याला पसाराच बोलतात. हो त्यालाच पसारा.
म्हणजे मला लगेच आज करायचं असं प्लॅन आहे, म्हणजे आज एखादा करायचा केक वगैरे अजून नक्की नाही आहे बघ. कुठतरी कुठतरी लाईव्ह लाईव्ह दिसलं, कंटिन्यू चालू असतं असं. बापरे. सो हा मला सर्दी पण थोडीशी आहे, बघूया आता काय बस आता या जेवा जेवा.